लोककल्याणाचं कार्य करत असतानाच परमपूज्य हरिकाका आयुष्यभर नादब्रह्मात हरिभजनात डोलत राहिले. संगीतावर त्यांचा अलोट प्रेम होतं. भूगंधर्व रहमत खा, गानतपस्वी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, स्वरसम्राट चाफेकरबुवा, सुरश्री केसरबाई केरकर, गायन भास्कर ठाकूरमामा खापरूमामा यांच्या संगीत सेवेत हरिकाकांचं देहभान हरपून जात असे. मास्तर दीनानाथ मंगेशकर यांची बळवंत संगीत मंडळी सांगलीत आली की त्यांच्या मुक्कामाजवळच खोली भाड्याने घेऊन हरिकाका राहत असत. पंडित दीनानाथांच्या भेटीला हरिकाका गेले की ते त्यांना आदराने बसवून घेत असत आणि मग गाणं, नाटक, ज्योतिष आदी विषयांवर तासन तास चर्चा होत असत. मास्तर दीनानाथ यांची प्रत्येक संगीत मैफिल ही हरिकाका जणू आपल्या रोमारोमात साठवून ठेवत असत. पुढे हरिकाका आणि काही संगीतप्रेमी एकत्र आले. त्या संगीतप्रेमींमध्ये करवीर पीठाचे श्रीमत शंकराचार्य, विद्याशंकर भारती, यती नारायणानंद सरस्वती, नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे हेही होते. तेव्हा अनेक गायकांच्या मैफिली रंगल्या. आत्मरूपी रूप रंगले सहज, रिगो निज गुण सतेजिले, अशी आत्मरूपाची ओळख त्यांना पटली होती. संचिताचं लेणं लिहून संस्काराची शिदोरी घेऊन हरिकाकांचा जीवनप्रवास लोकसुखासाठी चालला होता. सत्यप्रियता, अन्यायाचा प्रतिकार, निर्भयता, कार्यप्रवणता, श्रमप्रतिष्ठा, सर्वसमभाव, ज्ञानलालसा, डोळश्रद्धा, कुटुंबवत्सलता अशा संस्कारांची बीजं आईच्या वात्सल्यानं त्यांनी लोकमानसात रुजवली. आज त्या बीजांचे वृक्ष पुष्पसंभारांनी वाकलेले आपण अनुभवू शकतो. हेच हरिकाकांचं वेगळेपण आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातलं हिरलगे हे हिरण्यकेशी नदीच्या किनारी वसलेलं निसर्गसुंदर गाव हरिकाकांचं विशेष आवडतं. याच गावात त्यांनी दणगे यांच्या घरात जमिनीच्या खाली 14 फूट खोलीवर श्री दत्तांच्या जागृत पादुका असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. हे ऐकून गावकऱ्यांनी खोदकाम करून त्या सुंदर दगडी पादुका बाहेर काढल्या. त्यानंतर हरिकाकांनी सांगितल्याप्रमाणे तिथल्या वठलेल्या औदुंबर वृक्षही नव्या पालवीनं बहरून आला. हरिकाकांनी त्या दत्तपादुकांची विधिवत प्रतिष्ठापना करून घेतली. त्या आजही जागृत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. इथे हरिकाकांचे कितीतरी एकनिष्ठ भक्त वस्तीला आहेत. अशा ह्या पवित्र शांत स्थळाची निवड हरिकाकांनी स्वतःच्या समाधीसाठी केली. इथंच या दत्तपादुकांजवळ आपली समाधी वृंदावन रूपाने व्हावी अशी इच्छा त्यांनी सांगून ठेवली. त्यानुसार 1993 साली हरिकाकांच्या निर्वाणानंतर 22 फेब्रुवारी फाल्गुन शुद्ध अष्टमीला दत्त मंदिराजवळ समाधीची स्थापना झाली. श्रीपादशास्त्री जेरे, सद्गुरू एकनाथदादा, सुमित्रा वहिनी, बाळकृष्ण दणगे आणि असंख्य भक्तांच्या उपस्थितीत हरिकाकांची ही आनंद समाधी स्थापन झाली. आजही अनेक भक्त या समाधीस्थानी येतात आणि हरिकाकांच्या असीम कृपेचा अनुभव घेतात. हरिकाकांनी भक्तांना दिलासा दिला होता की मी देहानी असो वा नसो, तुम्ही मला हृदयातून हाक मारा, मी धावून येतो की नाही हे अनुभवा. याची साक्ष देणारा प्रसंग इथे सांगावासा वाटतो. एका खेडेगावात गोबर गॅसच्या खड्ड्यात पडलेल्या एका 3 वर्षाच्या मुलाला स्वतःहून बाहेर आलेलं पाहून त्याबद्दल त्याच्या आईने त्याला विचारताच त्यांनी भिंतीवरील हरिकाकांच्या फोटोकडे पाहत सांगितलं, त्या फोटोतल्या आजानी मला बाहेर काढलं आई. ती माऊली हरिकाकांच्या त्या हसऱ्या आशीर्वाद देणाऱ्या फोटोला त्रिवार प्रणाम करत म्हणाली, सद्गुरू माऊली धन्य आहात तुम्ही, दिलेल्या शब्दानुसार आजही माझ्या लेकराचं आपण रक्षण केलं. झाले बहु होतील बहु परी यास महा, असंच हे परमपूज्य हरिकाकांचं चरित्र आहे. सर्वांवर त्यांच्या चिरंतन कृपा अमृताचा वर्षाव आजही होत आहे. याची साक्ष आजचे हरिमंदिराचे मठाधीश
पूज्य आनंद अण्णा गोसावी यांच्या समर्थ कार्यातून मिळत आहे। परमपूज्य हरिकाकांच्या चरणी वाहिलेली ही पुष्पमालिका इथे पूर्णत्व पावली आहे। पुढील पुष्पमालिकेत आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात थोरले स्वामी महाराज म्हणजे माणगावचे श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्राचा परिचय करून घेणार आहोत।